सर्व मंडळी इकडे तिकडे धावू नका, एका जागेवर बसा आणि कार्यक्रम व्यवस्थितपणे ऐका. हॅलो, इकडे लक्ष द्या सर्व मंडळी, एका जागेवर बसा. यूट्यूबला डायरेक्ट लॉइन चालू आहे, नकडे करू नका, व्यवस्थित बसून टाका आणि कार्यक्रम ऐका. जरा माईकचा आवाज वाढवा थोडा. राहू दे, कसं सर. हॅलो हॅलो हॅलो, उलटा असे थोडं राहायला पाहिजे. नाही हॅलो हॅलो, राहू दे, बरोबर आहे. हॅलो हॅलो हॅलो, हॅलो हॅलो, पोरांनी गोंगाट करू नये, पोरांनी गोंगाट करू नये, साईडला बसव मुलं, या साईडला मुलं. मृदूंगचा आवाज वाढव, थोडा वाढव बस. हॅलो सगळा, हॅलो हॅलो, हा बरोबर आहे दादा, बघा. हॅलो हरे, बरोबर. हॅलो अजून बघा आता. हॅलो वाढवा वाढवा, हा वाढवा. हॅलो हॅलो वाढवा तू. हॅलो 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 हॅलो, हॅलो हरी भक्त
जुम्याला नाही का त्याला माईक? माईक अजून द्या दोन. चला कीर्तन म्हणजे काय? मनोरंजन नाही, कीर्तन म्हणजे समाज प्रबोधन, जीवन उद्धाराचा मार्ग आहे. बाकीचे सर्व कार्यक्रम आहे ते सर्व मनोरंजनाचे आहेत, आणि कीर्तनाचा कार्यक्रम हा जीवन उद्धाराचा आहे. म्हणून सर्वांनी इथे येऊन आणि अखंड अंगाचा म्हणजे एक मन करून आणि कार्यक्रम ऐकायचा आहे आणि आपला जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे, तर या कार्याचं सार्थक होईल. हरी वक्र सर्वकारेषु सर्वदा अलंकार पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी.
मनपट बसा जरा. हॅलो, हे चालू आहेत का? माईक पाहिजेत ना अजून. हॅलो हॅलो हॅलो, यांचं पण आवाज. हॅलो हॅलो, माईकचा आवाज. हॅलो हॅलो हॅलो, थोडा आवाज जवळ द्या. माईकचा आवाज आहे खरं. बरोबर, चालेल चालेल, याचा थोडा आवाज द्या. हॅलो हॅलो हॅलो, माईक पाहिजेत अजून दोन. हॅलो हॅलो हॅलो, त्याचा बघा. हॅलो हॅलो, थोडा वाढ. हॅलो 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 हॅलो, त्याला माईक पाहिजे तुम्ही.
वाजवत वाजवत झाले, ताल ताल मृदंग टाली टाली सर्वांनी टाली वाजवा, ताल वाजवा मृदंग टाली टाली ताल मृदंग
Oh,
नाही माईक लांब ठेव माईक. अरे काही गडबड करू नका, कोणीही व्यवस्थित शांत चित्ताने कीर्तन श्रवण करायचं आहे. आज साईबाबाचा वर्धापन दिन आणि सत्यनारायणची महापूजा या निमित्ताने नरेशजी पवार, रेश्मा नरेशजी पवार यांनी माझ्याकडे पहिल्याच दिवसाची प्रथम दिवसा सेवा सोपवलेली आहे. तरी करून घेणारा परमात्मा आहे, संत आहेत, साधू आहेत, मी एक निमित्त आहे आणि त्यांचाच उपदेश तुमच्या पुढे मांडणार आहे. सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यायचे. आज सेवेसाठी आणि उपदेश पर अभंग आहे. हा कारण बघा बालगोपाल मंडळी खूप हुशार आहेत, लगेच ताबडतोब म्हणजे श्रवण आणि लगेच मनन असं पाहिजे. आणि जी तरुण आहेत, तपवृद्ध आहेत, ती उशीर लावतात. बालगोपालाने लगेच प्रतिसाद दिला, त्यांच्यासाठी पण ताली वाजवा एक वेळ सर्वांनी. कारण अभंग असा घेतलेला आहे की धर्म म्हणजे युधिष्ठर आपण धर्मराजा समजतो आणि धर्म म्हणजे बरेच प्रकारचे धर्म आहेत नाही का, त्याच्यात नक्की धर्म कोणता. तुकोबारायांनी शिवाजी महाराजांनी सांगितला, तुझा तू पालन कर, माझा मी पालन करतो, तुझं तू धर्माचं पालन, पाखंडांचं खंडन, आणि मी पाखंडी मतांचं जो आज्ञान आहे त्या आज्ञानाचं खंडन करणार आहे. तुकोबारायांनी खंडनावरती विषय घेतलेला आहे. तसं या समाजामध्ये आज्ञान भरलेलं आहे आणि साधू संतन त्या आज्ञांचा खंडन कसा करायचा हा विषय प्रवचन आणि कीर्तनातून सांगितलं जातं. परंतु ऐकणारे लक्ष घालत नाही, व्यवस्थित ऐकत नाही. ऐकणाऱ्यांनी व्यवस्थित ऐकला तर तुम्हाला ज्ञान झाल्यापासून राहणार नाही. आज्ञेचा खंडन करणे म्हणजे ज्ञान. आज सेवेसाठी घेतलेला अभंग धर्मपर प्रकरणातील आहे. ओम नमो रूप गणेश स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार.
ज्ञान गीता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला करुणा करा दयाला करुणा करा दयाला लादलो ओ तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा या दयाला करुणा करा या दयाला करुणा करा दयाला लादलो तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम धर्म म्हणजे स्वधर्म स्व म्हणजे आत्मा जान त्याच ठाई नित्य अनुसंधान त्या स्वाध्याय म्हणती संज्ञान ज्ञान विचक्षण निज द्रष्टे भागवत मध्ये नाथ महाराज चौदाव्या अध्यायामध्ये की स्व म्हणजे आत्मा जान स्वधर्म म्हणजे आत्मधर्म आपला स्वतःचा जो स्वधर्म आहे त्याला धर्म म्हणतात आणि आपल्यामध्ये असणारा जो अज्ञान आहे हा त्याला अधर्म म्हणतात म्हणून एका ठिकाणी गीतेचा 9व्या अध्यायाचा 3रा श्लोक आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात अरे अर्जुना अश्रधाना पुरुषा धर्मस्यासे परम तप अप्राप्य मानि वर्तन्ते मृत्यु संसार वर्तमनी अरे अर्जुना माझ्या आत्मज्ञान रूपी धर्मावर जी लोक श्रद्धा ठेवतात ती माझ्यापर्यंत येतात आणि माझ्या आत्मज्ञान रूपी धर्मावर अश्रद्धा ठेवतात ती परत जन्माला येतात आणि परत मरतात ठला विठल 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 हो म्हणून काशी मे करामत चलती ती मंदिर की मस्जिद बनती ती एक शिवाजी नाही होता तो सबकी सुनता होती ती ठला विठल 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 ओ कारण कार्यक्रमासाठी सर्वांनी प्रतिसाद द्यायचे कारण हा नवी एकोल्याचा खेळ म्हणून जमविला मेळ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे ठला विठल 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 ठला विठल 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 ओ पुढच्या चरणामध्ये म्हणतात ह्याची आम्हा करणे काम तो जो वरपांगाचा पाखंड खंडन करण्याचं काम शिवाजी महाराजांवर सोपवला आणि अंतकरणाचा खंडन करण्याचं काम आपल्या संत तुकोबारायांनी केलेलं आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात हेची
आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि इथे कोणाची भिडभार नाही, नाही भिडभार तुका म्हणे साना थोर. हा कृष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. लगेच प्रश्न लगेच उत्तर. कृष्ण उत्तर म्हणजे जो तुमच्या कमांमधून बाण तीर निघतो तो जिथे तुम्हाला पोचवायचा तिथे पोचतो, तसा ह्या कमानीमधून जो शब्दरूपी तीर निघतो तो तुमच्या तिथे अंतकरणात पोचला जातं. म्हणून कीर्तनाला येऊन बसायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नका काही करू संत संग धरा पूर्वीचा दोहरा उगवेल. संतांच्या संगती मनो मार्ग गाते आकला वाचे पते संतांचे संगती मनो मार्ग गाते अकलावा श्रीपती येणे पाते अकलावा श्रीपती येणे पाते अकलावा श्रीपती येणे पाते. हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी. बघा देवाने हा आपल्याला नरदेह कशासाठी दिलेला आहे, देवाने नरदेह कशासाठी दिलेला आहे, देवाचा भजन करण्यासाठी दिलेला आहे. देवे दिला देव भजन गो माता भजन गो माता देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने भजनासाठी आपल्याला नरदेव दिलेले दिले इंद्रिये हात पाय कान दिले इंद्रिये हात पाय कान डोले मुख बोलाया वचन डोले मुख बोलाया तेने तू जोड शी नारायण तेने तू जोड शी नारायण नाश जीव पण भव रोग दिले इंद्रिये हात पाय काय डोळे मुख बोलाया वचन नाश जीव पण भव रोग महाराज म्हणतात दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडशी नारायण नाशे जीवपण भव रोग. एका हरिनामाने तुमचा सर्व नाश पावतो, भवरोग सुद्धा जातात. किती प्रकारचे रोग असले पण हरिनाम घ्यायला पाहिजे. हरिनाम घेतो कोण? कारण प्रत्येक माणूस भक्ती करतो पण मंत्राचा जप चालू आहे. मंत्र 7 कोटी आहेत आणि 7 कोटी मंत्रांचा राजा एक हरिनाम आहे. हरिनाम म्हणजे लोक याच्यात पडतात घोटाळ्यामध्ये. हरिनाम म्हणजे काय? म्हणजे हरिने जो घेतलेला नाम आहे त्याला हरिनाम म्हणतात. रामनाम म्हणजे काय? रामाने घेतलेला नाम त्याला रामनाम म्हणतात. कृष्ण नाम म्हणजे काय? कृष्णाने घेतलेला जो नाम आहे त्याला नाम म्हणतात कृष्ण नाम. आणि त्या नामापासून जो समाज वंचित आहे. आता समाजाला मनोरंजन खूप आवडतं, नाही का? आता मनोरंजन मला पण करता येतं, आम्हाला पण करता येतं. मनोरंजनावरती म्हणजे वेळ घालवायची नाही, कारण समाजाला प्रभू एखाद्या जीवाचा जर उद्धार झाला तर या कार्याचं म्हणजे सार्थक आहे. आणि एखाद्या जीवाचा उद्धार झालाच नाही
या कार्याचं सार्थकच नाही. ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हो मग तो कोणी पण असू दे, तो पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो किंवा नगरसेवक असो आमदार खासदार कोणी असो, एकाने जीवाचा उद्धार झाला नाही तर कार्याचं सार्थक होतच नाही आणि होणारच नाही. ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हो म्हणून अभंग आज निवडलेला आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि तुकोबारायांनी कसे अभंग काढलेले आहेत, कारण पाखंड म्हणजे आज्ञानाचा जो मत आहे त्याचा खंडन व्हायलाच पाहिजे. धर्म का जय हो, अधर्म का नाश हो. धर्म का जय हो, अधर्म का नाश. प्राणियों में सद्भावना हो और विश्व का कल्याण हो. ऐसी बुद्धि दे भगवान जिसमें सबका हो कल्याण. 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 ऐसी बुद्धि दे भगवान 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 जिसमें सबका हो कल्याण. हा कल्याणकारी मार्ग आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविते परोपकारे. अवताराला आला धर्मरक्षणाला. अवताराला आला धर्मरक्षणाला. ओवाली तो भाऊ राया रे. वेड्या भक्ताची वेळी माया रे भाऊ राया. वेड्या भक्ताची वेळी माया रे भाऊ राया. अवताराला आला धर्मरक्षवया. अवताराला आला धर्मरक्षवया. वेळी तो भाऊ राया रे. वेड्या भक्ताची वेळी सच्चिदानंद श्रीपाद बाबा अवताराला आले आणि धर्माचा रक्षण केला आणि त्यांच्याच जीवावर आम्ही उड्या मारतो. त्यांच्या जीवावर आम्ही उड्या मारतो आणि मग त्यांच्याच नाकात काड्या घालायच्या. क्या ज्याच्या जीवावर उड्या आणि त्यांच्याच नाकात काड्या. कारण संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा माने बाबा आणि नाना बाबा यांच्या आधाराने मी इथे उभा आहे आणि तेच माझ्याकडून हे कार्य करून घेत आहेत. मी फक्त एक निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. बघा आता यांची गरज आहे. कालाची गरज ही तरुण मंडळी पाहिजे तर आज असा योग घडून आलेला आहे. आता मी बरेच वर्ष इथे कीर्तन करतो. इथं ताल नाही मेल नाही काहीच नाही पण आता काहीतरी वाटतं म्हणून तर आजचा जो काही मेल घातलेला नरेशजी पवारनी त्यांच्यासाठी सर्वांच्या एक वेळा टाळी वाजवा सर्वांनी. कारण आता यांची गरज आहे. येणारी जी बालगोपाल मंडळी तरुण पिढी यांना ह्या मार्गाला वळवलं पाहिजे. यारे यारे लहान थोर
याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी। आता हा जो कार्यक्रम राबवतात नरेश म पवार, काहीतरी देवाने त्यांना चांगली बुद्धी दिलेली आहे, चांगलं कार्याचं नियोजन। आज प्रथम सुरुवात आहे माझ्याकडे आलेली, उद्या इंदुरीकराचा कार्यक्रम आहे। आता ज्याची त्याची टेक आहे, जिसकी उसकी टेक और सबकी निशानी एक, ज्याची त्याची पद्धत आहे सांगायचं तेच आहे। कोणी असा उडी मारून सांगतो, कोणी असा वाकडं वळून सांगतो, कोणी अशी ॲक्टिंग करतो, कोणी असा मान, प्रत्येकाची आहे। म्हणजे प्रत्येक माणसाला सर्व गोष्टी करतात, प्रत्येक माणसाला कीर्तन करता येतं, पण त्याने ती तयारी केली पाहिजे। म्हणून सर्वच पंतप्रधान होत नाही, सर्वच कीर्तनकार होत नाहीत, सर्वच मालकारी होत नाहीत, सर्वच गायनकार होत नाहीत, सर्वच मृदंगमध्ये होत नाहीत, है ना? का होत नाहीत? तर त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे तो, पण ते करून घेत नाही। करून घेतलं तर तुम्हाला पण होता येईल, कीर्तन शिकून घेतलं तुम्हाला येईल, हार्मोनियम शिकून घेतली, मृदंग शिकून घेतली, गायन शिकून घेतला तुम्हाला पण येईल, येणार नाही असं नाही, पण त्या झंझटीत कोणी पडत नाही। आता समाजाला हे सर्व आवडतं, म्हणजे हे बघा, उस डोंगा परी रस नवे डोंगा, उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय बोलला चे वरलिया रंगा, काय बोलला चे वरलिया रंगा, उस डोंगा परी रस नवे डोंगा, उस उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरिलिया रंगा। म्हणजे हा जीव वरच्या रंगाला बोलतो आणि अंतरंग तसंच ठेवतो, कारण परमार्थ अंतरंगाचा विषय आहे, बहिरंगाचा नाही। आता बघा, तुम्हाला आम्ही पण समोर म्हणजे वर्षरंगाने नटलेला दिसतो, पण आम्ही आंतरंग समजून घेतलेला आहे। तुम्ही आंतरंग समजून घेतला नाही, आता समजून घेण्याची तुम्हाला संधी आलेली आहे, तर संधी, सुवर्ण संधी दवडू नका, सुवर्ण संधी सोडू नका, आम्ही इथेच आहे। कोणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, कोणाला प्रश्न विचारायचे असतील, कोणाला सोडवणूक करायची घ्यायची असेल, इथेही करा, आणि कुठे सांगाल तिथे यायची तयारी आमची। ठेवला विठ्ठल 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 विठ्ठल। ओ बघा, साध्या साध्या वस्तूमध्ये परिणाम भरलेला आहे। परमार्थ कसा आहे? परिणामाचा आहे। जगामध्ये भरपूर लोक परमार्थ करतात, पण परिणाम काही होत नाही, परिणाम काही दिसत नाही, परिणाम काही दाखवत नाही, हे ना? थंडी पडल्यानंतर थंडी लागतं, पाऊस पडल्यानंतर थंडी लागतं, आणि उन्हामध्ये गरम होतं, परिणाम आहे ना? म्हणजे जे निसर्गाने दिलेले आहेत ऋतू, आणि त्याच्यामध्ये पण परिणाम आहे। आणि साधा दीरदांबरीचा कांदा तुम्ही चिरला तर तुमच्या डोळ्यातून पाणी काढतं, परिणाम काय आहे? डोळ्याला पाणी आणतं, आणि तुम्हाला कोणी उलटा सुलटा बोलला नाही, कोणी तुम्हाला रागाने बोलला नाही, कोणी तुमच्या चापटं मारली नाही, तरी सुद्धा तुम्ही काय रडता? कांद्यामध्ये पॉवर आहे, दीडदमरीचा कांदा त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे। मग देवाच्या नामामध्ये पॉवर नसायला पाहिजे काय? आहे, पण तो घ्यायला मागत नाही, आणि ज्याने घेतलेला आहे त्याला परिणाम जाणवलेला आहे, तो तिथे चुकीचा आहे किंवा खोटं आहे म्हणूच शकत नाही। आणि ज्याने घेतलेलं नाही तो म्हणतो हे खोटं आहे, बरोबर नाही। अरे बाबा, तू घेऊन बघ आणि नंतर बोल। आता गुल तुम्ही हातावर घेतले आणि गुल गोड लागत नाही, ही प्रक्रिया नाही, तोंडात टाक आणि गिळून घे, मग तुला गुल गोड लागत नाही अशी म्हणण्याची तुझी ताकद नाही, पहिला चाखून घे। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, तुका चाखून या सांगे मज अनुभव आहे अंगे। ठरा विठ्ठल 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 विठ्ठ
सांगतो तुमच्या लक्षात येतो का? लक्षात येणं सुद्धा परम भाग्य पुण्यही पाहिजे, तसं लक्षात येत नाही. कारण तुमचा जिथून तुटलेला आहे नाता तिथेच जोडला पाहिजे, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला समजेल. जोपर्यंत तुटलेला नाता तिथून तुम्ही जोडत नाही तोपर्यंत तुम्हाला हे हा विषय समजणार नाही. मनातला मासा झोप घेई कायचा पवार यांचं आगमन झालेलं आहे. बघा, त्यांना देवाने सद्बुद्धी दिली. कारण सद्बुद्धी दिली म्हणजे धन्य माता पिता दयाचिया, कार्यक्रम करण्याची, कार्य ठेवण्याची. पण त्यांनी जीवन उद्धाराचा मार्ग स्वीकारण्यासाठी पण देवाने त्याला सद्बुद्धी देवो अशी मी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो. सच्चिदानंद साईनाथ भगवान, साईबाबाला भरपूर मानतात आणि त्यांची साईबाबा ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि मंडळ आहे. त्यांच्या वतीने 5 दिवस आता कार्यक्रम सतत चालू आहेत, 22 ते 26 जानेवारीपर्यंत. हां, चांगलं आहे. म्हणजे कारण जगामध्ये जना जगाच्या कल्याणासाठी कल्याणकारी कार्य आपण करणं, जगाच्यासाठी करणं हे एक नियम आहे. म्हणजे संतांचा नियम आहे, शास्त्राचा नियम आहे, धर्माचा नियम आहे आणि हे कार्य चालूच राहायला पाहिजेत. आता हे जर कार्य नसतं इथे आता चालू ठेवलं तर आम्हाला इथे कार्य करण्यासाठी, कार्यक्रम करण्यासाठी संधी मिळाली नसती. त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ, काय विषय होता आपला, की जिथून तुटलेला आहे तिथंच जोडला पाहिजे आणि हे समजण्यासाठी ते जोडल्यानंतरच समजणार आहे. आता महाराजांनी पुरावा दिला की पाण्यातला मासा झोप घेई कैसा जावी त्याच्या वंशा तेव्हाची कले, बरोबर आहे. पण विषय काय आहे की जिथून तुटलेलं आहे त्याचा विषय काय आहे की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आईच्या पोटातून बाहेर आला तेव्हा इथून खंडन केलेलं आहे तिथंच जोडायचं आहे. हे कोणाला रीत माहीत आहे? ही रीत साधू आणि संतांना आणि सद्गुरूला माहीत आहे. पण तुम्ही सर्वांनी गुरु केलेले आहेत पण सद्गुरू केला नाही. आम्ही सद्गुरु केलेला आहे, तुम्ही पण सद्गुरू करा. का? तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचो ने सापडे ना सोय, सद्गुरु वाचो ने सापडे ना सोय, सद्गुरु वाचो ने सापडे ना सोय, सद्गुरु वाचो ने सापडे ना सोय. आपण आता
गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपना सारिके करीती तात्काळ नाही काल वेल तया लागी ताबडतोब त्यांच्यासारखे बनवतात लगेच काल वेळ लागत नाही नाम उच्चारिता काल वेळ नाही नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उद्धरती नाम जो आहे एक नाम बीज आहे आणि त्या नाम बीजाचं आम्ही पालन केलेलं आहे आणि नाम बीजाची आम्ही पेरणा करण्यासाठी आमची चालूच आहे मशागत आणि पेरणी पण चालू आहे बघा पण लोक ऐकत नाही देवाला जो प्रकार आवडतो तो लोकांना आवडत नाही आणि देवाला जो प्रकार आवडत नाही तो लोकांना आवडतो हा म्हणून काय म्हणतात आवडे देवासे ऐका प्रकार आवडे देवासे ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुलसी माल गळा गोपी चंदन टिला हृदय कलवला वैष्णवांचा देव कुठे आहे देव कुठे आहे सांगा देव देव आहे 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 हृदया मंदिरी शोधून पाये हृदय मंदिरी शोधून म्हणते देव कुठे आहे जनाबाई काय म्हणते आता हे श्रोत्यांना विचारायचे आहे प्रश्न आता आम्हाला माहितीच आहे वक्त्यांना माहिती आहे श्रोत्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यायचं देव कुठे आहे आता सांगितलं पण लक्षात येत नाही अंगठी बहादूर जनाबाई शिक्षण नाही पण अभंग म्हटलेले आणि पांडुरंगाने लिहून ठेवलेले ते अभंग आता आपण सादर केला इथे कृपया काय म्हणतो शांतता पाला
थोड्या वेळामध्येच कार्यक्रम संपणार आहे, पण थोडी शांतता पाळा. लहान मुलाही गडबड करू नका. हा, गडबड नका करू, शांत राहा. कारण जनाबाई म्हणते देव कुठे आहे, देव कुठे आहे, हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी राम. कोण म्हणतात? माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी राम. असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी कामो विषयावरी. बघा कुठे, हृदयामध्ये सांगितलेलं आहे. हनुमंतराय काय म्हणतात? उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान. देव आपल्या जवळ आहे आणि देवाला तुम्ही बाहेर शोधता, कधी सापडेल? नाही सापडणार. कारण सापडला हरी जयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. हरी कुठे? आपल्या हृदयामध्ये आहे आणि त्या हरीचं नामस्मरण करायचं आहे. बघा आता आम्ही म्हणजे तुम्हाला इथून जो सांगत आहे हा शास्त्राला धरून संतांचा विचार आहे आणि हा याच्यामध्ये आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, तत्वज्ञान आहे. हा विषय लोकांच्या आतमध्ये घुसण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आतमध्ये घुसत नाही लवकर, आणि ज्याच्या आतमध्ये घुसला तो सुटला, आणि ज्याच्या आतमध्ये नाही घुसला तो 84 लटकला. आता जे काही विनोद मनोरंजन आहेत ते करता येतात मला, पण त्याच्याने वेळ जातो फुकट. पण समाजाला ते आवडतं, लोकांना ते आवडतं, हे आवडत नाही का? आता लक्ष कोणाचं नाही, आम्ही इथून जीव तोरून सांगतो, तरी रक्त ओकून सांगितलं तरी समाज ऐकण्याच्या स्थितीत नाही. झाले ना जे संत आपले आलेले आहेत, रक्त ओकला त्यांनी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या छातीत लाथा घातल्या विसोबा केसरनी. तुकाराम महाराजांना बोरीच्या काट्याने मारले, गाढवावरती उलट बसून वरत फिरवली गावामध्ये. आम्हाला पण तेच करतं, आम्हाला का चांगले बोलतात का? आता फक्त 2 तास आमची पावर आहे, पावर संपली की तुमच्यापासून खालच्या लेवलचे आम्ही. ठळ विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता 2 तास तुमच्यापासून म्हणजे वरच्या संपूर्ण वरच्या वरच्या म्हणजे परमपदाच्या लेवलचे आता. हला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणून बघा पाटील म्हणतो दृष्टांत सांगा. आता दृष्टांत सांगितल्याने लक्षात येतं, कारण आता आमची बडबड चालू आहे नाही का? कुत्ता भुकताय हत्ती चलता यार, भुकणेवाला कुत्ता कभी काटता नाही. बघा एक वडारी होता, म्हणजे आमच्या सच्चिदानंद श्रीपाद बाबांचाच दृष्टांत आहे, पण त्यांनी कसा पटवून दिलेलं आहे. एक वडारी होता आणि वडाऱ्याच्या मुलीचा लग्न करायचा होता. तो कुठे गेला? ज्योतिष असतात ते पोपटवाले, पोपटवाल्यांकडे गेला. आता पोपटवाला मोठं हुशार असतात ते, तो माझ्या मुलीचा लग्न करायचं आहे. ज्योतिष पा की जगामध्ये जो मोठा कोणी असेल ना त्यालाच माझी मुलगी देईल. पोपटवाला हुशार होता, तो बोलतो जगामध्ये मोठा सूर्य आहे म्हणतो. असं काय? मग गेला सूर्याला भेटायला, बोलतो माझे आणे हो पदरात घाला आणि माझ्या मुलीशी लग्न करा तुम्ही. का म्हणतो? जगामध्ये तुम्ही मोठे आहेत. आता सूर्य म्हणतो अरे मी कसला मोठा, हे ढग जे आहेत ना हे मला आडवे आले ना की मला झाकून टाकतात, माझ्यापासून ढग मोठे आहेत. गेला ढगांकडे, बोलतो माझा गुन्हा माफ करा आणि माझ्या मुलीला पदरात घ्या तुम्ही. तर म्हणतो की ढग म्हणतात मी कसलं मोठा, हवा आली की मला उडवून टाकतात, माझ्यापासून हवा मोठी आहे. मग गेला हवेकडे, वायूकडे गेला, हवा म्हणजे वायू, आणि म्हणतो माझे गुन्हा माफ करा आणि माझ्या मुलीशी लग्न करा. तो तुम्ही मोठे आहे, तर मी कसलं मोठा, माझ्याने जो दगड आहे ना दगड सर्वांना मी हलवतो वाऱ्याने उडवतो, म्हणजे दगड काही माझ्याने वाऱ्याने उडत नाही, म्हणजे माझ्यापासून कोण मोठा आहे, कोण मोठा आहे, दगड. आणि मग गेला दगडाकडे, त्याला विनंती केली अरे बाबा माझ्या मुलीचा लग्न करतो माझ्या मुलीबरोबर, माझं काही गुन्हे असेल ते तुझ्या पदरात घाल आणि
मुलीचं लग्न कर. तो म्हणतो का? म्हणतो तुम्ही मोठे आहे. तो म्हणतो तुला येड तर नाही लागला? मी कसलं मोठं आहे? म्हणतो वडारी जो आहे ना वडारी, त्याने एक घाव घातला की माझे 10 तुकडे बनवतो. माझ्यापासून कोण मोठा आहे? वडारी. बघा, म्हणजे जिथं तुटलेलं आहे तिथंच जोडायचं आहे. तर वडाऱ्यानी वडाऱ्याची मुलगी वडाऱ्याच्याच मुलाला द्यायची. तर कुठे गेला तो? सूर्यापासून, ढगांपासून, वायूपासून आणि दगडापासून परत कुठे आला? फिरून तिथेच आला. म्हणजे जिथे तुटलेलं आहे तिथेच जोडला पाहिजे. ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता कीर्तन म्हणजे मनोरंजन दिल बहिणारे की बात नाही, पण अशी सांगता करतात कीर्तनकार. आपल्याला कोणाची निंदा पण नाही करायची, कोणाची स्तुती पण नाही करायची, नाही का? कोणाला वाईट पण म्हणायचं नाही, चांगलं पण म्हणायचं नाही. हे जमाना चाललेला आहे. आता हा जो वर्तमान काल चालू आहे, पहिला होऊन गेला तो भूतकाल आणि आता वर्तमान चालू आहे आणि पुढे येणार आहे भविष्यकाल. आता या पुढे भविष्यामध्ये हे काय करतील ते आता आपण सांगू शकत नाही, पण नाथ महाराजांनी भारुडामध्ये सांगितलेलं आहे आधी काय झालं, आता काय आणि पुढे काय होणार आहे. म्हणून काय आता या भोल्या बाबड्यांना, भाविकांना, या मुलांना नुसतं हसवीतच राहिले आणि त्यांच्या जीवनाचे उद्धाराचं त्यांना काही सांगितलंच नाही, त्यांचं कसं लक्षात येईल? आता त्यांची तीच बुद्धी आहे. त्यांच्या बुद्धीमध्ये संस्कार चांगले टाकले पाहिजेत, त्यांच्या बुद्धीला चांगले विचार दिले पाहिजेत, तेव्हा ते चांगल्या वळणाला लागतील. तर त्यांना हसवलं. तुम्हाला आता मोबाईलचा जमाना आलेलाच आहे. मोबाईलचा जमाना, प्रत्येकाच्या जवळ मोबाईल आहे. तर बघा, लहान असो मोठा असो, नाही का? आणि हा विज्ञानाने शोध लावलेला आहे. विज्ञानाने शोध लावलेला आहे, यंत्रणे काढलेले आहेत, पण ही समाजाची म्हणजे जगाची म्हणजे काय सद्गती नाही तर अधोगती आहे. याच्याने हा मनुष्य प्राणी गुंतलेला आहे. जे काही साधुसंत भक्ती करीत आले कलियुगामध्ये 800 वर्षापूर्वी, 350-400 वर्षापूर्वी, तो विषय बाजूला होत चाललेला आहे. आणि विज्ञानाने जो विषय चालू केलेला आहे त्याचा विषय जास्त चालूला झालेला आहे. मोबाईलमध्ये भरपूर काही पाठवलेलं आहे, पण जे पाहायचं ते पाहत नाही आणि नको पाहायचं ते पाहत बसतात आणि फुकट आपली वेळ घालवतात. आता तुम्ही कीर्तनात आलेले, तुमचा जो टाईम आहे जो आपला 1.5-2 तासाचा, तो फुकट जाणारच नाही तुमचा. तुमचा म्हणजे देवाच्या डायरीमध्ये हा आजचा 2 तासाची नोंद होईल आणि पुढे ते तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगाला येईल, है ना? म्हणून तुम्हाला हसवायला किती टाईम लागतं? हसवाच्या गोष्टी आहेत, नाही का? आम्ही डोकं खाजवलं, तुम्ही पण खाजवाल. डोक्यामध्ये काय असतं? डोक्यामध्ये काय असतात? उवा असतात. ते येतात कुठून परत? आता तुमचे आई वडील, तुम्हाला जन्म कोणी दिला? आई वडिलांनी, एवढं माहीत आहे. आई वडिलांनी दिला एवढं माहीत आहे, पण आई वडील देवच आहेत हे माहीत आहे का? जन्म कोणी दिला? देवाने दिला. आई पण देव आणि वडील पण देव आहे, पण आई वडिलांनी दिला. मग तुम्हाला ज्ञान जो आहे आई वडील का सांगत नाही? मग सद्गुरू का करावा लागतं? आई वडील श्रेष्ठ आहे जगामध्ये, पण आई वडिलांपासून सद्गुरू हा श्रेष्ठ आहे. आई वडील आपल्याला सर्व विषयांचा, सर्व प्रपंचाचा, संसाराचा ज्ञान करून देतात, पण सद्गुरू तुम्हाला देवाचा ज्ञान करून देतात. म्हणून आई वडिलांपासून सद्गुरू हे श्रेष्ठ आहेत, है ना? जन्म कोणी दिला? देवाने. आणि देवाने जन्म दिलेले त्या देवालाच विसरलेले आहे तुम्ही. मग त्या देवाला विसरले म्हणजे देवाशी बेईमान झाले तुम्ही. दिला गर्भात वचन, देवा तुझे मी करील भजन, नाही पालिले वचन, झाला देवाशी बेईमान. इमानदारी करा, देवाशी बेईमान झालेले तर माणसाच्या बेईमानगिरी करायला तुम्ही का मागे पुढे पडणार आहे का? आता तेच चाललेलं आहे सर्व या जगामध्ये, आहे ना? सर्व काय चाललेलं आहे? चिटिंगबाजी. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं सर्व आलं तिथून वरपासून खालपर्यंत. आपला जो देशाचा राजा आहे तिथून तर खालच्या माणसापर्यंत आला. तुम्ही कोर्टात जा, कचेरीत जा, कुठेही जा, है ना? पण साधू संतांनी हा सत्य मार्ग ठेवलेला आहे. या सत्य मार्गात जो येईल त्याचा विजय झाल्यापासून राहणार नाही.
म्हणून माणसाने नेहमी सत्य बोलावं. सत्य मुवद धर्मांचर मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथी देवो भव आचार्य देवो भव स्वाध्यायन्मा प्रमदा. आता बघा इथून जे आम्ही सांगतो ते तुमच्या हिताचं असेल आणि तुमच्या फायद्यासाठी आहे, पण आता तुमच्या लक्षात येतं की नाही येतं हे तुम्हाला माहीत, पण आम्हाला समजतं येत नाही लक्षात, तरी ना विलाज आहे कारण आदर्श मजबूर आहे. अवस्थेचा विषय राहिला, लोकांना काय पटत नाही आम्ही कोणाचं नाव घेत नाही. या जगाला जे आहे मार्गात असणारे सुद्धा लोकांना बरेच मार्ग आहेत, हजारो मार्ग चालत आहे, बरेच पंथ चालत आलेले आहेत, पण मार्गात पंथात असणाऱ्या लोकांनाही अष्ट सात्विक भाव अवस्था आहे. हा मेन विषय आमचा मुद्द्याचा वीक पॉईंट, म्हणजे लिहून घ्या तुम्ही वीक पॉईंट काय आहे की अष्ट सात्विक भाव अवस्था ही ह्या जगातल्या या जीवाला मनुष्य प्राण्याला समजत नाही, कळत नाही. का कळत नाही तर तो समजून घेत नाही आणि कळवून घेत नाही आणि म्हणतो असं कुठे आहे का, असं कुठे होतो का. अरे भामट्या करून घे तू, मग तुला माहीत पडेल होतो की नाही की आहे की नाही. शास्त्रामध्ये पुरावे भरलेत हजारो, शास्त्रामध्ये हजारो पुरावे भरलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगते रामरूप, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपस्थिष्ठे पूर्व पुण्य. हा अवस्थेचा विषय झाला, कंठामध्ये प्रेम आणि डोळ्यातून अश्रू वाहतात. परत एकनाथ महाराज म्हणतात सात्विक भरणे रोमांचे दाटणे श्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेतरी अश्रुत्या भितरी वाहत असे. परत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा किती संतांचे पुरावेत, म्हणतो असं कुठं आहे का, आहे तुमच्या म्हणणे नाही आहेच ते, तेव्हा होतं आता आहे आणि याच्या नंतरही राहणार आहे. ज्ञानेश्वरीचा चौतीसावा नवव्या अध्यायाचा चौतीसावा श्लोक आणि त्याच्या ओव्या आहेत. मन मना भव मद भक्तो मध्याजी मा नमस्करो मामेव अंश युक्तैव मात्मनं मत परायणः. चित्तचा काटले अटू घेता वाचा पांगुलली जेतेच्या तेथे अपाद कुंचकित रोमांच आले अर्धोन मिलित दृष्टी वर्षता ती आनंद जले आतुली या सुकर्मिणीची बले बाहेरी कापे कापे तो थरारी स्वरूप देखे कापे तो थरारी स्वरूप देखे अश्रुत्या भीतरी वाहत असे अश्रुत्या भीतरी वाहत असे अश्रुत्या भीतरी वाहत असे. हा खरा परमार्थ आहे. या परमार्थापासून हा मनुष्य प्राणी हा जीव वंचित आहे आणि त्यांनी हा परमार्थ करून घ्यावा अशी आम्हाला हा सर्वांच्या चरणावरती नम्रतेची विनंती आहे. करून घ्यावा ही जी अवस्था आहे सर्वांनी करून घ्यावी, नाहीतर मग काय आहे वरपंगामध्ये काहीच नाही. जन्माला आला हेला आणि पाणी वाहूनच मेला, कारण परत माणसाचा जन्म नाही शेवटची पाली एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. अला विठ्ठल विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. म्हणून धर्माचा पालन केला पाहिजे आपण. धर्म म्हणजे ज्ञान, अधर्म म्हणजे अज्ञान. म्हणून तुकाराम महाराज प्रथम चरणामध्ये म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंड
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. कारण कीर्तनाचा कीर्तनाची वेळ होती आणि वेळेवर 4 ते 6 आम्ही पवार सरांना फोन करून सांगितला 5 ते 7 म्हणजे आपल्याला माहीत आहे मधला टाईम दिला. 4 टाईम दिल्यानंतर वेळेवर कोणी हजर आहे 5 दिला 5:30 7 वाजतात. म्हणून कार्यक्रम आपला झालेला पाहुणे साला चालू पण आपण 5:30 ला 7:30 ला आपण आटपून टाकू म्हणजे 2 तासाचा कीर्तन असतं. म्हणजे वेळेला महत्त्व आहे. टाईम इज मणी. ठला विठ्ठल 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 विठ्ठल. कारण काही कीर्तनकार वेळ जास्त घेत असतील त्यांचा विषय. आपण वेळेवर आटपत आपण वेळेवर आटपत म्हणजे माणसाला बोट दाखवायला नाव ठेवायला जागा हे काही संपत नाही. आता तुम्हाला 2 तास नाही 4 तास सांगितला तरी तुमच्या आत घुसणार नाही. मग जास्त सांगण्यात काय अर्थ आहे. कमी सांगितलेला जास्त आणि जास्त सांगितलेला कमी आहे. हा आता उद्याची जी भूमिका आहे होय होय म्हणजे काय उद्याची भूमिका आहे होय. हे पोरांदो तुम्हाला मोबाईल कोणी घेऊन दिला. आता बघा मी कोणता विषय सांगे. आपल्याला कोणाची निंदा असते ती टीका करायची नाही. मला पण येतो तो विषय पण त्याच्यावरती तुमचा टाईम घालून तुमच्या जीवाचा उद्धार होणार नाही. बऱ्याच गोष्टी करता येतात हसवता येतं तुम्हाला नाही का. सासू सुनेच्या गोष्टी आहेत राजा राणीच्या गोष्टी आहेत तोता मैनाच्या गोष्टी आहेत अकबर बिरबलाच्या गोष्टी आहेत नाही का. आता ऐ म्हणजे काय. ऐ कोणाला म्हणतात. कोणी ऑब्जेक्शन घेत नाही ऑब्जेक्शन घेत नाही आणि म्हणतात की असू दे आता काय तो विषय म्हणजे वेगळा आहे. तो विषय वेगळा आहे तो असू दे ते पण होईल समजावा. कारण परमात्मा हा कर्ता करवित आहे. त्याच्या मनात आल्यानंतर तो काय करू शकत नाही का. म्हणजे राजाचा सुद्धा रंक बनवणार आणि रंकाचा सुद्धा राजा बनवणार आहे. म्हणजे आता ज्या गोष्टी आहेत भरपूर आहेत ते हसण्यावरती घालून कसं जमलं आणि चाली पण आहेत. आता कीर्तनामध्ये ज्या संतांनी चाली घेतलेल्या त्यांना घोडी आहे आणि आता कुठल्याही पिक्चरच्या चाली घेतात कोलिगीता ज्या चालू घेतात. कारण समाजाला जे आवडतं ना ते लोक द्यायला बघतात आणि त्याच्याने फायदा नाही आणि जे समाजाला पाहिजे ते देत नाही त्याच्याने फायदा आहे असं चाललेलं आहे. आता चालीमध्ये काय कोलिगीताची चाल घेतली की लोकांना मजा वाटतं. कारण तो लोकसंगीत आहे आणि हा वारकरी संगीत आहे. काय कोलिगीताची चाल ज्ञानदेव प्रमाण आत्मा निदान 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 सर्व गटी पूर्ण एक नांदे 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 हरि मुख मना 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 हरि मुख मना. ओ बोली किती चाल दर्या भर फेसा चाला त्याला काही जोडता येते पण प्रमाण घेतले तर योग्य आहे. भले चाल असेल कोलिगीताची वरपंगाची पण प्रमाण आहे हा योग्य आहे. माऊलींच्या हरिपाठातलं आहे. माऊली म्हणतात ज्ञान देवा प्रमाण प्रमाण देऊन म्हणतात की आत्मा हाच निदान आणि सर्व गटी पूर्ण एक नांदे ठल विठल ठल विठल ठल विठल विठल. आत्मज्ञान जोपर्यंत या जीवाला होत नाही तोपर्यंत या जीवाचा उद्धार कधी होणारच नाही. तुम्ही कितीही भक्ती करा कितीही पंथात जा कितीही माला घाला एक एक डझन जोपर्यंत तुम्ही हा हरीचा नाम घेत नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान पण होणार नाही आणि जीवाचा उद्धार तुमच्या
होणार नाही. किती पिढ्या गेल्या तुम्ही 84 लटकणार आहे. हलो विठ्ठल विठ्ठल दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात अम्मा करणे काम याची अम्मा करणे काम याची अम्मा करणे काम याची अम्मा करणे काम बीज वाढवावे नाम. बघा नाना शास्त्र पठे लोक नाना दैवत पूजनम परी आत्मज्ञानाविन पारता सर्व कर्म निरर्थक. इथे म्हणजे वीक पॉइंट मुद्दा भरलेला आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले नाना शास्त्र तुझे सर्व शास्त्र जरी पाठंतर असतील तू अनेक दैवतांना पूजित असेल पण तुला जर आत्मज्ञान नसेल तर तुझं सर्व कर्म निरर्थक आहे. आता तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश तरी पुढे हाती उपदेश आता तरी पुढे हाती उपदेश का करू नाश आयुष्यात का करू नाश आयुष्यात का करू नाश हॅलो कांतीबाई ठक्कर यांचं आगमन झालेलं आहे. नामजीबाई ठक्कर यांचं आगमन झालेलं आहे. असू दे ठीक आहे. कारण कार्यासाठी दानशूर दाते असतात. कार्यासाठी दान केलं पाहिजे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बघा कारण हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे तुका मने हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. बघा जरा आनंद वाटला म्हणजे सर्व तरुण लहान मुलापासून तरुण मंडळी ताई मंडळी भाऊ मंडळी काय म्हणायचं आहे ऐ म्हणण्यापेक्षा ए ताई ए भाऊ आनंद वाटत ऐ म्हणजे गुस्सा येत पण करणार काय ऐकणाऱ्यांना मजा वाटत ऐकणाऱ्यांना आनंद वाटत. अरे आसवाच्या गोष्टी म्हणजे सासूचा जावयावरती प्रेम असतं आणि जावय खूप आवडतं सासूला पण सासूरवाडीला चार पाहुणे जावयांच्या बरोबर गेलेले असतात आणि सासूबाईने आवडीने खीर बनवलेली असते पण सासूबाईला सर्दी झालेली असते. ते चार पाहुण्यांना खीर देते आणि चार पाहुणे खातात कुशल आणि जावयांना द्यायच्या टायमात सासूबाईच्या नाकातला मटेरियल आहे त्या कटोऱ्यामध्ये पडतो जावई पाहत असतो. का हसले की नाही हसले की नाही किती टाईम लागतं हसवायला याच्यात काय म्हणजे काही आहे का काही त्याच्यामध्ये रस आहे का रस हसवायला किती टाईम लागतं रस आहे का. आता हे लहान मुलं आहेत म्हणून लहान मुलांसाठी सांगायचं हे विषय सर्वांसाठी आहे. एक लहान मुलगा असा रस्त्याच्या कडेला विधीसाठी म्हणजे संडास करण्यासाठी बसला होता. एकीकडे संडास करतो हे मुलांना ऐका काय मुलांनो ऐका तो रस्त्याच्या कडेला संडासला बसलेला असतं आणि एकीकडे संडास करीत असतं आणि एकीकडे गाजर खात असतं. काय करतं गाजर खात काय करतं गाजर का तिथून एक सज्जन चाललेला असतं
तो म्हणतो अरे बाळा एकतर संडास तरी कर नाही तर गाजर तरी खा. तो म्हणतो तुला काय करायचं आहे, मी त्याच्यात बुडवून पण काही. मुलं हसली नाही का, हे असं जर तुम्हाला सांगत राहिलो आम्ही तर तुम्हाला चांगलं वाटतं ऐकायला. पण आता तुमच्या जीवाचा आता जर उद्धार करून घेतला तर येणारे पिढी अजून त्यांचा सुद्धा उद्धार होईल ना. हा तर मग सज्जन चांगले सांगत असतात पण सामनेवालेला तर लहान मुलगा ऐकत नाही तर तरुण मंडळी आणि वृद्ध मंडळी काय ऐकणार आहे. आता तुम्हाला आम्ही जीव तोरून सांगतो की तुम्ही तुमच्या जीवाचा उद्धार करून घ्या. मग तुम्हाला काय करायचंय? अरे अरे आता उघडी डोले जरी अद्यापिना करे मातेची आखो आता उघडी डोले जरी अध्यापिना कले मातेची या खोले दगड आला पोटासी. किंवा एका ठिकाणी म्हणतात तू का म्हणे कैसे अंधले जन, 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 हे विसरून खऱ्या देवा, हे विसरून खऱ्या देवा, हे विसरून सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. काय म्हणतात की तुका म्हणे कैसे अंधले जन गेले विसरूनी खऱ्या देवा. आता खऱ्या देवाला विसरून गेलेत, खरा देव आहे म्हणजे खोटा देव पण असायलाच पाहिजे. तुम्ही जे हेंद्रे शेंद्रे दैवत पुजता हे खोटे आहेत आणि तुमच्या आतमध्ये असणारा जो आत्मा परमात्मा हा खरा आहे हे कधी समजून घेणार. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुझं हये तुझं पाशी परी तुझागा चुकलाशी, चिवडून या नाश केला तुझ्या घरच्यानी म्हणून. तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे अभंगाचे तीन चरण झालेले आहेत. आता सर्वांनी हात वर करा आणि हाताने टाळी वाजवा. टाळी वाजवल्यानंतर तुमचे बरेच फायदे होतात. हा असेच वर ठेवा, वर ठेवा, एक तास वर ठेवायचे, खाली करायचे नाही बघा. हात वर करून टाळी वाजवायचे, पांडुरंगाचा भजन करायचं आहे आणि मुखाने विठोबा रखुमाई म्हणायचं आहे. विठोबा रखुमाई तुका मने साना थोर.
इथे कोणाची भीडभाड नाही, कोणी लहान असो किंवा मोठा असो, कारण सर्वांसाठी कायदा एकच आहे, सर्वांचा देव एकच आहे। हे कधी माहिती पडेल, हे कधी माहिती पडेल, कारण जोपर्यंत संतांना शरण जात नाही तोपर्यंत सर्वांचा देव एकच आहे हे माहीत पडणार नाही। बघा किती पुरावे दिलेले आहेत। माऊली महावष्णव ज्ञानोबराय म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमीन घाली मन। साईबाबा म्हणतात, सबका मालिक एक, एका देवाचा निर्देश केलेले आहे नाही का। एकनाथ महाराज म्हणतात, आधी मध्ये अंती अवघा हरी एक, किती एक, आणि एकची अनेक एकच करी, सगळा एका देवाचा विस्तार आहे आणि एकच देव हा सगळा नटलेला आहे। पण देव कुठे आहे, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवल पांडुरंग। हे कधी माहिती पडायचं, ही काया आपली पंढरपूर आहे आणि याच्यामध्ये असणारा आत्मा हा विठ्ठल आहे आणि तो अनेक रंगाने नांदणारा त्याला म्हणतात पांडुरंग। ठल विठ्ठल जो तुम्हाला सिद्धांत सांगितला पहिला आणि त्याचा दृष्टांत आहे, आता हा हार आहे। एक मिनिट, हारामध्ये बरीच फुलं आहेत आणि रंगीबिरंगी आहेत नाही का, पिवळा लाल आणि सफेद, बघा हे मुख्य रंग आहेत आणि त्याच्यामध्ये धागा किती आहे, एकच। हे आमचे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा दृष्टांत आहे, धागा किती आहे, एक आहे, फुले किती आहेत, अनेक आहेत, रंग किती आहेत, अनेक आहेत। आता तुम्ही आम्ही जी बसलेले आहोत किती आहेत, अनेक आहेत, त्यांनी जे वस्त्र धारण केलेले आहेत अनेक अनेक रंगाचे, याच्यामध्ये जसा अनेक आहेत रंग अनेक आणि धागा एक, तसा सर्वांमध्ये आत्मा किती आहे, एकच आहे, हे समजून घेणं याचा नाव परमार्थ। ठल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर कार्यक्रम संपण्याच्या बेतावर आलेला आहे, कारण पुढचेही कार्यक्रम आहेत म्हणून शेवटची चाल होईल थोडक्यात शॉर्टकट आणि कार्यक्रम आपला संपला जाईल। नाही भीड भार 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 भार नाही भीड
याची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम। बीज आपलं कीर्तन संपाच्या बेतात आलेलं आहे। आता ही जी काही लहान म्हणजे आपल्याला बाल गोपाल मंडळी दिसतात, हे लहानपणामध्ये पणामध्ये हे कामगिरी मी केलेली आहे। गौरी गणपतीचा नाच, कलापथक, बँडपथक या क्षेत्रातून आणि या क्षेत्रामध्ये वलन घेतलेलं आहे। तसे या बालगोपालांनी सुद्धा या क्षेत्रातून या क्षेत्रामध्ये वलन घ्यावा अशी त्यांच्या आईवडिलांना मी नम्रतेची विनंती करीत आहे। म्हणून आपला आता कार्यक्रम संपत आलेला आहे। हा या कार्यक्रमासाठी ज्याने आपल्याला साथ दिली, ज्याने सहकार्य केला, ते आपले गायनाचार्य मृदंगमणी हार्मोनियम वादक आणि असणारी टालकरी मंडळी आणि श्रोतेजन, तसेच ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले नानजीभाई हे सुद्धा उपस्थित आहेत आणि नरेशम पवार हे सुद्धा आणि त्यांचे जे काही ट्रस्टीमध्ये काम करणारी मंडळी सर्वांची नावं येत नाही। आमचा ग्रुप सर्व हा नेहमीचाच आहे। आजचे विणेकर आहेत नकुल दलवी, रामू पाटील तालकरी, गायनाचार्य नारायण मानस भोईर, बजरंग पाटील, सत्यवन पाटील, आपले जयहरी आणि ताई मंडळी आहेत। ताई मंडळी आहेत, असू दे, आता काय वेळ झालेली आहे, सर्वांची नावं घेत नाही, काही माणसाचं नाव नाही घेतलं, राग येतं, राग धरू नका, क्षमा करा आम्हाला, आणि बोलता बोलता काही चूक झाली असेल क्षमा करा, आणि अशी त्यांना ईश्वराने चांगली बुद्धी देऊ। रेशमा पवार आणि नरेश पवार त्यांचे आईवडील आहेत, त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत आणि त्यांनी हे कार्य राबवले, असेच राबत राहो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आणि तुम्ही सर्वांनी ऐकण्यासाठी अनुमोदन दिला, तुमचे 1,00,000 पट्टीने आभार व्यक्त करतो। आता सर्वांनी 1 मिनिटं फक्त टाळी वाजून आणि शेवटचं भजन म्हणायचं आहे। आमच्या श्रीपाद बाबांची रीत आहे, नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई। ताई मंडळीने, पुरुष मंडळीने नामदेव जनाबाई म्हणायचे, ताई मंडळीने सोपान काका मुक्ताबाई म्हणायचे। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, ताई
म्हणते मी तर आता म्हणणारच नाही अशी नको करू तू पण म्हण नाम देव जनाबाई नाम देव जनाबाई आता पुरुष मंडळीचा आवाज जास्त येतो ताई मंडळीचा कमी येतो ती आजी म्हणते मी तर आता झोपली ग बाई झोपू नको अजून उशीर आता सर्वांनी म्हणायचं हा जोराने म्हणायचं नाम देव जनाबाई नाम देव जनाबाई नाम देव जनाबाई झालेली सेवा साईबाबांच्या चरणी सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करून आणि सेवेला पूर्णविराम देतो बोलता बोलता चूक झाली असेल क्षमा करा बालक बोबळा बोले वाकोडा वेचका तरी ते चोच करून रिजे जेवी माव नुन्य ते सरते अधिक ना पुरते करुणी घे यावे विनवी तसे तुमते विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल सच्चिदानंद श्रीपाद बाबा सच्चिदानंद साईनाथ भगवान सब संतान की